नमस्कार, मी उमा शिंदे। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक चिंतादायक बातमी समोर येत आहे। दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी 300 कोरोना रुग्ण सापडले आहेत। रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचं प्रमाणही वाढलंय। सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत 300 पेक्षा जास्त अधिक कोरोनाबाधित आढळून आल्याने दिल्ली सरकारची चिंता वाढलीय। त्याचप्रमाणे संक्रमण दरात झपाट्याने वाढ झाल्याने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शाळा प्रशासनाला अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत। शुक्रवारी दिल्लीत 325 कोरोनाबाधित आढळले होते। शनिवारी ही संख्या 366 वर पोहोचली। शुक्रवारचा संक्रमणाचा दर 2.39% होता, तो शनिवारी 3.95% जाऊन पोहोचलाय। अचानकपणे वाढलेल्या या दरामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे। दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी 300 कोरोनाबाधित आढळले आहेत, यामुळे चिंता वाढली आहे। संपूर्ण देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, पण आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतीये। रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचं प्रमाणही वाढलंय।